नमस्कार, मी आदर्श तायडे, ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत शहरामध्ये महात्मा फुले जन आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि नेमकं हे शिबिर कशासाठी आहे, कोणकोण या शिबिराचा लाभार्थी होऊ शकतो आणि नेमकी काय महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करून समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या शहर अध्यक्षा काजलजी यादव मॅडम, उपाध्यक्ष अतुलजी कोल्हे आहेत, तसेच महिला उपाध्यक्ष छायाताई उबाळे आहेत. आपण या तिघांशी बातचीत करणार आहोत. महात्मा फुले जन आरोग्य योजना जी नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची योजना आहे, कोणकोण याचा लाभार्थी होऊ शकतो, नेमकी काय योजना आहे, या योजनेचे फायदे नेमके काय आणि वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत कशाप्रकारे या योजनेची अंमलबजावणी चालू आहे, आपण जाणून घेणार आहोत. अतुल कोलगेजी, काय सांगाल महात्मा फुले जन आरोग्य शिबिराबाबत? वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत ही योजना राबवली जाते आहे, जय भीम, जय शिवराय. मी वंचित बहुजन आघाडी बदलापूर उपाध्यक्ष. वंचित बहुजन आघाडी दरवेळेस विविध उपक्रम राबवत आहे, त्याचपैकी ह्या महात्मा फुले जन आरोग्य योजना. या योजनेमार्फत तुम्हाला विविध आजारावर म्हणजे मुबलक पैशामध्ये तुम्हाला ते आरोग्यावर उपचार करता यावे, यासाठी हे महात्मा फुले जन आरोग्य योजना आम्ही इथे राबवत आहेत. आणि सकाळपासून मला वाटतं 300-400 लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि हे शनिवार, रविवार, सोमवार असे 3 दिवस हे शिबिर आम्ही राबवत आहोत. आणि याच्या त्याचबरोबर आम्ही आधार कार्ड मोबाईल लिंक करणं, डीमॅट अकाउंट ओपन करणं, बँकेत अकाउंट ओपन करणं, झिरो बॅलन्समध्ये आम्ही ह्याही योजना या मार्फत आम्ही करत आहोत. आपलं काय गरजा आहेत? बेसिक आपले म्हणजे अन्नवस्त्र निवारा असतो, पण आरोग्य असेल तरच या सगळ्या गोष्टी होतील. तर आरोग्य हे आपल्या बेसिक नीड्सच झाले, म्हणजे आरोग्य आता इनबॅलन्स होत चाललेलं आहे. म्हणजे आफ्टर कोविड नंतर असे खूप सारे आजार या होत राहतात, तर ते आरोग्यासाठीच या महात्मा फुले जन योजने अंतर्गत आम्ही या सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ते 3 दिवस शिबिर आहे, शनिवार, रविवार, सोमवार, उद्याचा शेवटचा दिवस आहे. मग मी अशी अपील करत आहोत की जास्तीत जास्त या लोकांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि लाभार्थी व्हावं. वंचित बहुजन आघाडीतर्फे शिबिर राबवण्यात येत आहे. मॅडम, काय सांगाल आजच्या या महात्मा फुले जन आरोग्य शिबिराबाबत? सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय. आम्ही ही महात्मा फुले योजना ही सरकारी योजना आहे आणि याचा लाभ हा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे. म्हणजे ज्या सरकारी योजना असतात ह्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. पॅन कार्ड, आधार कार्ड हे सर्वजण काढून देतात, पण ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि याचे खूप फायदे आहेत. यामध्ये तुमचं म्हणजे आरोग्याचं जे माहितीपत्र आहे ते मोफत काढून दिल्या जाणार आहेत. म्हणजे या योजनेचा लाभ मोफत आहे तुम्हाला. आणि त्यामध्ये मोठे मोठे जे आजार आहेत, म्हणजे 971 आजार आहेत, त्यावर तुमचा 1.5-2 लाखपर्यंत तुम्हाला मोफत सुविधा देण्यात येणार आहेत. आणि यामध्ये केशरी रॅशन कार्ड, पिवळे रॅशन कार्ड या लोकांना या सुविधेचा लाभ होणार आहे. तसेच आम्ही म्हणजे याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक हे लागणार आहेत. आणि या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा अशी आमची खूप तळमळीची इच्छा आहे. कारण वंचितमध्ये आम्ही आहोत, वंचित बहुला महिला आघाडीची. मी बदलापूर शहराची अध्यक्ष आहे. तर आमचं हे काम चालूच आहे की लोकांपर्यंत जास्तीत जास्त योजना कशा जातील, आम्ही हे काम करत आहोत. तर सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे. आणि आधार कार्डला मोबाईल लिंक करून मिळेल. आम्ही 3 दिवसाचं इथे शिबिर राबवलेलं आहे, आज 2रा दिवस आहे, उद्या लास्ट आहे आमचा. आणि जे आम्ही तुम्हाला हॉस्पिटलची नावं तेही देणार आहोत, तेही तुम्ही बघून घ्या की कुठे कुठे हॉस्पिटल आहे. आणि काल आम्हाला एका व्यक्तीने सांगितले पण की ही स्कीम जी आहे ही खरोखर म्हणजे आहे खरोखर, की त्यांनी त्याचं उदाहरण दिलं आम्हाला, त्यामुळे आमचा जास्त विश्वास त्याच्यामध्ये राहिला की हे होऊ शकतं. काही काही लोकांचा गैरसमज असतो की म्हणजे जे सगळेच याचा फायदा घेऊ शकतात. सर्वांसाठीच आहे ही योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही सर्वांसाठीच आहे. त्याच्यामध्ये या योजनेमध्ये केशरी आणि पिवळे कार्ड, रॅशन कार्ड त्यांनी संजय गांधीची निराधारी योजना ही पण आहे आपल्याकडे.
म्हणजे 1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना त्या कुटुंबांना लाभ मिळेल याचा. तर आतापर्यंत किती लोकांनी लाभ घेतला या योजनेचा आणि वंचित बहुजन आघाडी नेहमीच असे स्तुती उपक्रम राबवत असते, यापुढे नेमकं काय काय आहे लोकांसाठी? यापुढे आम्ही लोकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि बेरोजगारी या विषयांना धरून काम करणार आहोत आणि तेच महत्वाचे आहेत लोकांसाठी, तेच आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. येत्या काळात इलेक्शन तोंडावर आहे, नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे वंचित बहुजन आघाडीची आणि कशा प्रकारे काम चालू? वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. बरोबर. तुम्ही एवढे वर्ष झाले या विभागात काम करताय, प्रभागात काम करता आहात, अनेक लोक या ठिकाणी येत आहेत, आम्ही सुद्धा बघितलेलं आहे की या योजनेचा लाभ असेल किंवा याच्यापूर्वीचे असे काही कार्यक्रम असतील, कुठलेही झगमगट नसतो, कुठलेही काही नसतं, पण लोकांच्या इच्छेप्रमाणे जे कामं केली जातात या मागची नेमकी थेअरी काय आणि असे कामं करण्यासाठी कशा प्रकारे प्रेरणा मिळते? आदर्श आमचे बाबासाहेब आंबेडकर आहेत ना, म्हणजे आणि बुद्धांनी सांगितलंच आहे की शांततेत शांततेचा मार्गच दिलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही शांतपणेच सर्व कामं करतो. तुर्तास तरी एवढंच नवीन विषय नवीन संदर्भ पाहण्यासाठी ठळक वार्ता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन राहुल साडवेसह आदर्श तायडे, ठळक वार्ता रमेश वाडी.